नमस्कार. आज शांता शेळकेंची कविता वाचतीये पैठणी. खरं तर ही कविता तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल, पण माझी अतिशय आवडती कविता आहे. मला असं वाटतं की प्रत्येक आपण म्हणतो की प्रत्येक फोटोला एक गोष्ट असते, एक स्टोरी असते. प्रत्येक साडीला एक स्टोरी असते. ती साडी कुठून घेतली, ती कुणाची आहे, ती साडी घेतानाच्या भावना काय होत्या, तर तशीच ही पैठणी आहे. आणि पैठणी मुळातच आपल्या खूप जवळ असते. आपल्याला पैठणी एकतरी आपल्याकडे असावी असं वाटत असतं. आणि ही तर आजीची पैठणी आहे, त्या काळची, जिने आजीचं अख्खं आयुष्य बघितलंय. आजीने ती तिच्या आनंदाच्या क्षणी परिधान केली आहे. आणि थोडक्यात त्या ती पैठणी म्हणजे आजीच आहे असं मला वाटतं, की जिने तिचं आयुष्य कसं फुलवलं, कसं सुगंधी केलं, किंवा तिच्यामुळे इतरांच्या आयुष्यात कसा सुगंध आला, तिच्यामुळे त्या घराला कसं घरपण आलं, अशी मला पैठणी वाटते. म्हणजे ती पैठणी ही साडी असली तरी सुद्धा तिचा ती आजी बरोबर किती कनेक्टेड आहे आणि आजीशी तिचं कसं नातं आहे हे मला वाटतं या कवितेतून अगदीच आपल्याला उलगडून दिलं जातं. आणि त्या साडीची एक गोष्ट आहे, त्या पैठणीची एक गोष्ट आहे. आणि ती जेव्हा नातीकडे येते किंवा ती जेव्हा पुढच्या पिढीकडे येते तेव्हा ती तो वारसा घेऊन येते आपल्या आजीचा. आणि अशाच मला वाटतं की आपला वारसा, आपल्या परंपरा, आपली संस्कृती ही एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जात असावी. पैठणी हे एक प्रतीक आहे या कवितेतून साकारलेलं. आणि मला वाटतं की मुळात आपली संस्कृती, आपले विचार एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे आपल्या घरात, घराण्यात कसे जातात हे लिहिलं आहे. पण फारच गोड कविता आहे. म्हणजे अक्षरशः मी जेव्हा जेव्हा ही वाचते तेव्हा तेव्हा असं भरून येतं, आजीची आठवण येते. मी आईच्या आईच्या जास्त जवळ होते आणि तिला मी आव्वा म्हणायचे. आणि म्हणजे ही पैठणीची कविता वाचताना मला तिची खूप आठवण येते. वाचते. फडताळात एक गाठोडे आहे, फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली, आणि त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती, पडली होती साऱ्यांच्याच पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गुढ आहे त्यास. धूप कापूर उद्बत्त्यातून, धूप कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला, वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला, नवा कोरा कडक पोत एक मऊपणा ल्याला. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले, पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून, मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा, मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा, पैठणीच्या चौकड्यांनो
आजीला माझे कुशल सांगा. तर अशी ही खूप गोड कविता आहे पैठणी नावाची, शांता शेळके यांची कविता. आणि मला असं वाटतं की आपण त्या त्या वस्तूंबरोबर, घरातल्या त्या त्या वस्त्रांबरोबर आपण आपल्या मागच्या पिढीबरोबर कनेक्ट होतो आणि मग सगळ्या आठवणी दाटून येतात आणि मनात कल्लोळ करायला लागतात. पण त्या वस्तू म्हणजे मला आजीची आठवण, माझ्या आव्वाची आठवण एवढ्यासाठी येते की ती गेल्यानंतर, ती अलीकडेच गेली आणि ती गेल्यानंतर तिच्याकडचं मी जर काय घेतलं असेल तर तिची एक कॉटनची मऊ साडी ती माझ्याकडे आहे. आणि त्या साडीला बघितलं किंवा ती साडी हातात घेतली तर मला तिची आठवण येते. तर तशी ही कविता आहे पैठणी. आय एम सॉरी, मला खूपच इमोशनल व्हायला होतो, मी खूप हळवी आहे. तर तुम्हाला ही कविता कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. अर्थात ही कविता खूपच छान आहे, म्हणजे त्याच्याबद्दल दुमतच नाही. पण तुम्हाला ती तुमच्या आजीच्या घरी घेऊन गेली का, तुम्हाला काही आठवणी जाग्या झाल्या का हे मला नक्की सांगा. भेटत राहू असंच, तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.